Kazukiça. Yes. Adivasi Kazukiça. Yes. Har Birsa Munda kare pukar. Munda. Har Raghoji Bhangre kare pukar. Munda. Dr. Baba Saheb Ambedkar kare pukar. Munda. Chhatrapati Shivaji Maharaj kare pukar. Munda. Bulbulan jari hai. Aaj पुण्याच्या कलेक्टर कचेरीवरती महाराष्ट्रातील आदिवासींचा हा भव्य मोर्चा धडकलाय. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्या समोरच्या बसलेल्यांच्या भावना आहेत. म्हणून त्या सगळ्या जे विचार मांडले त्यांनी भरभरून समोरच्यांनी प्रतिसाद दिला. आपल्यातली महिला भगिनी कलेक्टरांना निवेदन द्यायला जात आहे, बाकीच्यांनी कुणी उठायचं नाहीये. यानंतर शेवटचं भाषण जिरवल साहेबांचं. बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. बऱ्याच जण ज्यावेळेस माझी ती चिमुकली बहीण गीत म्हणत होती आणि जेव्हा आमदारांचा प्रश्न उपस्थित झाला तर बऱ्याच जणांनी टाळ्या वाजवली की आपले आमदार खासदार काही करत नाही. अरे बांधवांनो, 1979 साली धनगरांनी पहिल्यांदा आरक्षण मागितलं आदिवासींतलं. पण आतापर्यंत त्या आरक्षणाला घुसखोरी नाही होऊ म्हणून कोण कोण लढलं? आपले सगळे आमदार आतापर्यंत मधुकर किंजन असतील किंवा त्याच्या आधीचे पुरके साहेब असतील किंवा जे कोणी असतील, या सगळ्यांनी प्राणाची बाजी लावलेली आहे. आज जिरवाल साहेबांनी आम्ही आहे, आम्ही पण तुम्हाला हे शब्द देतो की हे धनगर आदिवासींमध्ये कधीच येणार नाही हा शब्द देतो. हे फक्त राजकारण चालू आहे. तुम्हाला इकडे भडकून द्यायचं आदिवासींची मतं घ्यायची, तिकडे धनगरांना भडकून द्यायचं धनगरांची मतं घ्यायची. इलेक्शन आलं की याच्या आधी 4 वर्ष का नाही असं झालं. आज मी म्हणतो महायुतीचं सरकार आहे, त्या आधी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. कोणत्याही सरकार येऊ द्या, हा राजकारणाचा बागुलबो आहे. जे तुमच्या सगळ्या मतांसाठी चाललंय. मग माझा एक प्रश्न आहे, आदिवासीचे 2 दिवस आमदार आहेत बरोबर ना, ते कोणीच निवडून दिले? पाकिस्तानच्या लोकांनी. पण त्यावेळेला जागरूकपणानं तुम्ही का मतदान करत नाही? शपथ घेऊन जा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं, आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करून दिलं, मताचा अधिकार दिला. आणि जर जो भिकारडा येऊन आपल्या दारात उभा राहील, मताची किंमत मताची बाटलीची दप्तीची देईल, चपलानं मारा भाडव्याना. ज्या वेळेला तुम्ही त्याची जागा दाखवून द्याल, कुणाची भिसा नाही तुमच्या नादी लागण्याची. आणि म्हणून पहिला मुद्दा आहे आपला त्या आंदोलनाचा, नारगणांना आदिवासी मध्ये आरक्षण देऊ नका. हे कधीच होणार नाही, कारण त्याचं कारण सांगतो. जे आतापर्यंत जो अहवाल आहे, आता मध्ये धनगर नेत्यांचे मला फोन आले होते, त्यांचं म्हणणं होतं की आदिवासींचं आरक्षण बसलं भेटलं तर तुमच्या काय पोटात तुमचा डॉक्टर साहेब. मी त्यांना सांगितलं तुमचा आमचा संबंध काय, ते म्हणा तुमच्याशी आमचं भांडण नाही, आमचं धनगरांशी भांडण आहे. म्हणजे आपल्या आपल्या फोन करू पाहता हे लोक. अरे आमच्या धनगड बांधव 47 जमातीमधल्या 2 जमाती लुप्त झाल्या, त्याच्या धनगर जमात महाराष्ट्रातली लुप्त झाली आहे. आणि मग तुम्ही ज्या बापाने ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घट्ट आलेली इंग्रजी मधून तुम्ही त्याचा हिंदीतला अनुवाद सांगताय की द हा हिंदी मध्ये नाहीये. मग अहमदनगरचं फेशन स्पेलिंग का बरं ना मध्ये नाही, रंग शेवटला नका नाही आला बरोबर आहे ना. नागपूरचा शेवटचा रंग नाही आला. औरंगाबाद या सगळे उदाहरण आहेत आणि हे सगळं राजकीय नेत्यांना माहित आहे हो, ते उकळून पेले. परंतु आंदोलन का करायची, आम्हाला आंदोलनाची गरज का येते? मला एक सांगा, मिलिटरी आहे, मिलिटरी मिलिटरी आहे, मिलिटरीचा सराव चालतो ना. काही युद्ध सुरू झाल्यावर सैन्य उभं करायची, भरती करायची. तसं तुम्ही हे सगळं सैन्य आदिवासींचं तुम्ही जर जागे नाही राहिले आणि यांनी गदगदा हलवलं ते विधानभवन,
सदोक्ता म्हणतील आदिवासी सगळे झोपलेले तोडसा साहेबांचे सांगत होते तसं खरं तर जिरवाल साहेबांनी आतापर्यंत त्यांना अध्यक्ष म्हणून प्रश्न मांडता आले नाही पण त्यांच्याकडे एक हत्यार आहे किरण लांबते त्यांनी पूर्ण बजेट वापरला जावा 1200 कोटीचा जिरवाल साहेबांनी सगळं तयार करून दिलं आणि हा किरण लांबते सभागृहात ओरडला आता 3500 कोटी ह्या पुरवणी बजेटला भेटतंय आतापर्यंत 51 बजेट मांडली गेली त्यातली फक्त 2 बजेट आदिवासींसाठी पूर्ण वापरली गेली आता 3रं बजेट वापरलं जाणार आहे आपले आमदार सगळे जागरूक आहे पण ह्या वेळेला एक मात्र ठरवलं पाहिजे नुसतं 2500 भागत नाही आपलं आपण 27 ठिकाणी कोण आमदार करणार ते ठरवणार आहे जो आदिवासी हिताची बात करणार तो आपल्यावरती राज्य करणार शपथ घेऊन जा साला जो आपल्याला आडवा करतो ना त्याला आडवा करायचा आणि हे सगळा संदेश आज मीडिया आहे मीडियावाल्याला मी सांगतो अरे बाकीच्या सगळ्या आंदोलनाचे तुम्ही ट्विस्ट तास तुमचं लाईव्ह सांगत तो पडळकर त्याची आमची तुलना कुठं होऊ नाही शकत आम्ही शिकार वाघाची करतो तो मेंढराची शिकार करतो सारा विमानातून फिरतो हेलिकॉप्टरने जातो उडारलेला समाज आहे अरे त्या बाबासाहेबांनी म्हणून तर आम्हाला घटनेनुसार आरक्षण दिलंय त्याचं कारण संविधानिक एससी आणि एसटी सगळ्यात मागास होतो अरे साला आमच्या लंगोटी होती कमरेला आणि आमच्या एससी बांधवांच्या मागे काठी होती तो बाबासाहेब जन्माला आला म्हणून आम्ही इथं आज ताजमान मोर्चे काढतोय पोलीस बांधवांनी आम्हाला सहकार्य केलं मनापासून धन्यवाद आमच्या आंदोलनाची पद्धत पण पाहिजे आम्ही कुठं मारझोड जाडपोड करत नाही आम्ही आमचा संविधानिक अधिकार मागतोय आमच्या जर क्रांतिकारकांनी जे आंदोलन केले आहेत बिरसा मुंडांनी त्यांच्या वयाच्या 15-20 वर्षात पहिलं आंदोलन केलं जल जंगल जमिनीसाठी त्यानंतर त्याच्या आधी राघोजी भांगरेंनी आंदोलन केलं आणि सगळ्या मावळात आपली 52 मावळं 3-4 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन उभं राहिलं हा वारसा आहे आमचा पण आम्ही संयमान हा देश आमचा आहे त्या देशाचे मालक आम्ही आहे आणि म्हणून हा देश पेटवायचा नाही आम्हाला त्या देशाची प्रगती झाली पाहिजे आमच्या आदिवासींची प्रगती झाली पाहिजे जल जंगल जमिनीचा अधिकार आम्हाला भेटला पाहिजे आणि म्हणून आम्ही लढतोय की आमची कमजोरी समजू नका मध्ये मी म्हणून गेलो जिरवाल साहेब म्हटले की जे कोकणाचं पाणी आदिवासी भागातून मुंबईला जात आहे जर आमच्या आरक्षणाला हात लावाल नक लावाल तर आम्ही पाणी बंद करू साला मला चिंतर तर तुम्ही अशी भाषा बोलता अरे नुसतं बोलतोय अजून करून दाखवायचं आहे आमचे वंशज बंडकरीत होते आलं का लक्षात त्या इंग्रजी कोणत्या तरी लेखकानं शिवरायांना बंडकरी म्हटलं साला त्यामुळे बंडकरी म्हणताना आम्हाला लाज नाही बंड आम्ही करून उठतो आणि मागाशी कुणीतरी म्हटलं हे फक्त जे वनवासी म्हणतात त्यांच्याकडे चालतं आमचा नेता आम्हाला कधीच म्हणत नाही काल परवाही सांगितलं आम्ही आंदोलनाला जाणार जा म्हणे आणि आदिवासींची बाजू मांडा बरोबर आहे ना आणि इथल्या पुण्याच्याच कार्यक्रमामध्ये आजीदादांनी शब्द दिलाय पहिली बाईट आजीदादांनी दिली की आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही स्वतंत्र आरक्षण धनगरांसाठी देऊ त्यासाठी अभ्यास चालू आहे काहीच अडचण नाही ना आपल्याला आणि भविष्यातलं हे आदिवासीन बघा काँग्रेस आंदोलन करणार ठाण 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 नाचणार अजून बाकीचे पक्ष येणार पण इतक्या दिवस तुम्ही आमचं का संरक्षण केलं सगळ्याच पक्षांना बोलतोय फक्त स्त्रियावादाची लढाई जे या धनगरांना स्वतंत्र आरक्षण देतील त्यांचं आपण स्वागत करू मराठा बांधवांना जे आरक्षण स्वतंत्र देतील त्यांचं आपण स्वागत करू परंतु जे फक्त राजकारण करतील ना त्यांना 10-11 पाशी फिरू देऊ नका तुमचा दुसरा मुद्दा येतोय की आज तुमच्या आदिवासी पेसा क्षेत्रामध्ये जी स्थगिती लागली आहे हिरवळ साहेब या आंदोलन आदिवासी जे बजेट आहे डिसेंबरमध्ये तिथं आवाज उठवावा लागेल की या भरत्या लवकर करा याच्या स्थगित्या लवकर उठवा कारण सरकारच्या विरोधातले ते स्थगिती लागलेली आहे कारण बरेचसे याच्यात तरुण आले आहेत मागापासून मला भेटताय साहेब आमची भरती व्हायला लागली ही भरती थांबली त्याच्यानंतरचा एक नवीन प्रश्न आहे तुम्हाला प्रत्येकाला शपथ घेऊन सांगतो आंतरजातीय विवाह करायचं तर फक्त त्या 47 जमातीमध्ये करा चाल्यावर
सिगर आदिवासीच्या पुरी घरात आणायला तुम्ही दुसऱ्याला पुरी द्याल तर तुमच्या सवलती गेल्या पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि त्यासाठी विधेयक आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. जिरोळ साहेब समाजासाठी हे वाकडं घ्यावं लागल. एक जण भेटला पठ्ठ्या मला पोरगी शिकावली म्हणत म्हणत पोरगी एवढी चांगली का तिला तसा रूप नवरा आमच्या आदिवासी मध्ये भेटत नाही म्हणून ती म्हणजे आंतरजातीय करायचा. साध्या सवलती सोडून दे ना. आमच्याकडे काटक पोर आहेत, काळी सावळी पोर आहेत, दणगट पोर आहेत. तुम्हाला जर त्यांच्याशी रोटी बेटीची व्यवहार करायला लाज वाटत असत तर त्या हलक्यात आपल्या समाजात नाही राहिले पाहिजे. हा एक मुद्दा आहे. बाकीच्या बाबतीमध्ये अजून जिरवाल साहेबांना बोलायचं, परंतु एक तुम्हाला सांगतो. तुम्हाला आया बहिणी आहेत तशा आम्हाला आया बहिणी आहेत. आम्ही समाजासाठी रक्ताचं पाणी करून लढतो. राजकारण हा आमचा धंदा नाही. त्यामुळे बोलताना सगळ्यांनी संयमानं बोला की हे आमदार काही करत नाही. अरे उपरेच का आम्ही इथं येताना आम्ही जबाबदारी देणार. समाजाची गद्दारी झाली ना तर कोकण कड्यावरून लुटून द्या आम्हाला. तुम्हाला शब्द देतो की जोपर्यंत जिवंत आहे ना, आमदार झालं या समाजामधून, डॉक्टर झालं या समाजामधून, आदिवासींचं सर्टिफिकेट नसतं, खरा आदिवासी नसतो तर तुम्ही इथं उभं केलं नसतं. त्यामुळं खऱ्या आदिवासींचा लढा प्रामाणिकपणानं लढला जाईल. तुमच्याकडून एकदा टाळ्या मागणार आहे. ज्या आयोजकांनी सुपे डॉक्टर असतील किंवा बाकी सगळीच मंडळी आदिवासी संघटना बिरसा ब्रिगेड सगळ्या संघटना त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि हे अहोरात्र ही पोरं काम करताय. यांनी यांच्या घरावर तुळशी पत्र ठेवलेलं आहे. आले गावात ना तर बैठका लावा, सन्मान द्या आणि हा क्रांतीचा झेंडा पुढे घेऊन जा. अशा कित्येक आमदार येतील आणि जातील, पण समाज शिकला नाही ना साले आपल्याला कुत्र खाणार नाही. त्यामुळं आपली एकजूट ही महत्वाची आहे. आपल्या आपल्या थकल पाडू नका. बाकीचे तेच म्हणताय की या 47 जमातीतले फक्त 5-7 जमाती आहेत ते आरक्षणाचा फायदा घेत आहे, बाकीच्यांना आरक्षण भेटत नाही. आपल्या आपल्या जर थकल पडली ना तर आपल्याला कुत्र खाणार नाही. तो बाबासाहेब जन्माला आला नसता ना आपली गोधडी कुणी पळवली नसती. म्हणून आपण कायम ताकदीनं लढू. आणि आपल्यातला एससी बांधवांमधला आणि आपला संघर्ष कधी झाला नाही पाहिजे. एससी एसटी ज्या ज्या गावामध्ये आहेत हे आरक्षण जिवंत राहण्यासाठी आपण कायम लढलं पाहिजे. बाकीचे आरक्षण भेटवण्यासाठी लढताय. आपल्याला आरक्षण टिकवण्यासाठी लढायचं. जे नोकरदार ऐकत असतील एसी जे हवा खाऊ नका. माझ्या मायमावल्या खेड्यातून भाताची कापणी सोडून इथं आल्यात, देशात जायचं सोडून आल्यात. आणि नोकरदार जर एसीची हवा खात असतील, मोठा पगार घेत असतील, तर जे आंदोलनाला आले नाही गरज चांगलं कारण असत तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण फक्त बघ्याच्या भूमिकेत असाल तर त्यांना ह्या आंदोलनात सामील व्हा भविष्यात असं आव्हान करतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण आराम देतो. जय आदिवासी जय भारत. यानंतर आपला जो एक